मधून बातमी आहे। नागपूरच्या सतरंजीपुरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली आहे। देशविरोधी कारवाई करणाऱ्यांसोबत चॅटिंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। नागपुरात तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। सतरंजीपुरा भागातून तीन सिम कार्ड्सही ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। नागपूरच्या सतरंजीपुरा भागात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। सतरंजीपुरातील अब्दुल मुक्तगीर तरुणाने पाकिस्तानात व्हॉट्सअपवर चॅटिंग केली होती। या चॅटिंगवर संशय आल्याने छापेमारी करण्यात आली। टीम आई थी, उनसे पूछे कि भाई आपने फोन ऑन क्यों लगाया, तो उन्होंने बताया बच्चे ने कि आप मेरा जो रिकॉर्ड है वो तो आपके पास है, आप खुद देख लो मैंने क्या बोला। हाँ, और दीनी मामले के बारे में उन्होंने पूछा, जैसे नमाज के तरीके हो गया, नमाज के तरीके और जो रहते हैं ना कुरान शरीफ पढ़ने के, सही जो मायने रहते हैं सही निकालना पड़ता था बांध पे, वो सब पूछे कि उन्होंने लगाया था। 2017 की बात है, उसके लिए आज हुआ है, उसके लिए आज आए बहुत सारे, 4 बजे रात को सबको उठाया, सब डर गए क्या हो गया करके। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय ठाकूर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। विजय, काय सांगाल, नागपूरच्या सतरंजीपुरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली, तर या छापेमारीत कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे? नागपूरमध्ये जे आज सतरंजीपुरा भागामध्ये जे सकाळी 4 वाजता च्या सुमारास एनआयची टीम आलेली होती, त्यांनी अब्दुल मुक्तगीर याच्या घरी जाऊन तपास केला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या बाजूला जे राहणार आहे त्यांच्या घरी पण जाऊन तपास केलेला आहे। एकंदर तिथे काही म्हणजे त्यांनी फेकलं असेल किंवा त्यांच्याकडे काही लपून ठेवलेलं असेल। आणि हा महत्वाचा म्हणजे अब्दुल मुक्तगीर यांनी 2017 साली एका पाकिस्तानच्या मौलवी सोबत चॅटिंग केली होती, त्याच्यासोबत फोनवरती संपर्क केला होता। जसं बाजूचे जे परिसरातले लोक सांगत आहे की त्यांनी नमाज कशी वाचावी किंवा मुस्लिम धर्मात जे आहे ते कसं करावं त्या संदर्भात बोलला होता, पण कुठेतरी तपास यंत्रणांचं असं थोडक्यात बोललं जात आहे की काही ना काही असं आक्षेपार्ह होतं, म्हणून त्यांनी इथे येऊन त्याच्याकडे हे सर्च ऑपरेशन केलेलं आहे। तर विजय, सतरंजीपुरा भागातून तीन सिम कार्ड ताब्यात घेतल्याची ही माहिती समोर येते आणि तीन ठिकाणी छापेमारीही करण्यात आली। तपास यंत्रणा जेव्हा आली त्यांच्या घरी सकाळी 4 वाजता, तर हे सगळे म्हणजे वडील अब्दुल मुक्तगीर हे घरी होते, त्यांच्या मोबाईल मध्ये जे चॅट हिस्ट्री किंवा जे सिम कार्ड होते ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि असं सांगलं जात आहे की अब्दुल मुक्तगीरला पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी तपासासाठी बोलवलेलं आहे। प्रज्ञा जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।